नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अधिक महिन्यातील शेवटचा शुक्रवार आहे आणि ह्या शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला मिठाच्या दिव्याचा उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होईल त्याचबरोबर जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे तर ती निघून जाईल त्याचबरोबर जे काही आपल्या घराला दोष लागलेले असतील तर ते दोषदेखील दूर होतील मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचा गुणधर्म असतो मिठाचे बरेच असे उपाय आपण करत असतो त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते माता लक्ष्मीचा शुक्रवार आणि मंगळवार हा अत्यंत प्रिय दिवस आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या शुक्रवारी करायचा आहे आणि हा अधिक महिन्यातील शुक्रवार असल्यामुळे या शुक्रवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या अवतीभोवती नकारात्मक किंवा सकारात्मक अशा दोन्ही ऊर्जांचं वलय असते जेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तेव्हा आपल्याला कोणतेही संकट येत नाही त्याचबरोबर लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये खेळती राहत असते आणि जर का नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये अनेक दोष लागलेले असतात कोणत्याच कामामध्ये यश आपल्याला येत नसते तर अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला मिठाचे अनेक उपाय तोडगे सांगितलेले आहेत घर आपले स्वतःचे असो किंवा भाड्याचे असो असो दोष तर हे लागलेलेच असतात त्यामुळे आपल्याला हे जे काही उपाय करायचे आहेत जेवढे उपाय आपल्याला या अधिक महिन्यामध्ये करता येतील तेवढे आपण केलेलेच आहेत पण तुम्ही हा जो मिठाच्या दिव्याचा उपाय आहे तो प्रत्येक शुक्रवारी करा तुम्हाला खरंच फरक जाणवेल तुमच्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती बाहेर प्रवेश करून सकारात्मक ऊर्जेचं वलय तयार होईल तर प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे अधिक मासामध्ये आपण जे काही उपाय करतो तर त्याचे आपल्याला दसपट फळ मिळत असते कारण अधिक महिना हा भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे त्याचबरोबर आपण या महिन्यामध्ये विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची देखील सेवा करत असतो त्यामुळे लक्ष्मी माता आणि भगवान श्री विष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात आपल्याला त्याचे फळ हे देत असतात तर हा उपाय आपल्याला उद्या ब्रह्ममुहूर्तावर करायचा आहे म्हणजे तुम्ही पहाटे साडेचार ते साडेसहाची जी वेळ असते त्या वेळेत करू शकता किंवा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ असते म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान तुम्हाला हा मिठाचा दिवा लावायचा आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे उद्या देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपली जी देवी आहे मूर्ती आहे तिची सेवा करायची आहे तिला गजरा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर कमळाचं फुलं असेल तर ते अर्पण करा देवीच्या आवडत्या सर्व वस्तू आपल्याला तिला अर्पण करायच्या आहेत कुंकुमार्चन करायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला देवघराच्या जवळ करायचा नाही तर थोडासा लांब करायचा आहे आता उपाय कसा करायचा ते आपण पाहून घेऊया तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी तीन मातीच्या पंत्या लागणार आहेत ज्या आपण दिवाळीमध्ये मातीच्या पंत्या वापरतो तर तर त्या पंत्या आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला खडेमीठ देखील लागणार आहे काय करायचं आहे एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे देवघराजवळ हा उपाय करू नका देवाच्या थोड्या साईडला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला या चौरंगावर एक लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो देखील ठेवा त्याचा त्याला आपल्याला हळदी कुंकू वाहून फुले वाहून अक्षता वाहून हार घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्याला हळद थोडीशी ओली करून घ्यायची आहे आणि त्या हळदीने आपल्याला तामणामध्ये स्वस्तिक काढायचं आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हळदीचा वापर इथे आपल्याला करायचा आहे आणि स्वस्तिकच्यामध्ये आपल्याला कुंकवाची बोटे उमटवायचे आहेत साईडने बोटे देखील ओढायची आहेत त्यानंतर आपल्याला ही जी घेतलेलं तामण आहे त्यामध्ये सर्वात खाली आपल्याला मोठी पंती ठेवायची आहे तुम्हाला मातीचं जे पसरट भांडं असतं ते भेटलं तर अतिउत्तमच त्या त्यामध्ये आपल्याला खडेमीठ टाकायचं आहे येथे आपल्याला खडेमीटाचा वापर करायचा आहे हे बघा आपण जे मीठ वापरतो तर ते घ्यायचं आहे खडेमीटामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषली जाते तर आपल्याला खडेमीठ वापरायचं आहे खालच्या पंथीमध्ये खडेमीठ टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला दुसरी पंथी ठेवायची आहे त्या पंथीमध्ये आपल्याला पाच वेलची ठेवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यावर तिसरी पंथी ठेवायची आहे आणि ह्या पंथीमध्ये आपल्याला दोन जोडवातीची एक वात अशी वात घालून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे सर्वात अगोदर आपल्याला ह्या तिन्ही ज्या पंत्या आहेत तर त्याला आपण जी ओली हळद केलेली आहे तर तिचे पाच सात अकरा अशा प्रकारे आपल्याला ते आप बोटे ओढून घ्यायचे आहेत आणि त्या ओल्या हळदीवर आपल्याला कुंकवाचे बोटे ओढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे तिन्ही पंत्यांना आपल्याला हळद कुंकवाचे बोटे सर्वप्रथम ओढून घ्यायचे आहेत आणि नंतर हा उपाय करायचा आहे नंतर जीव वरची पंथी आहे तर ती आपल्याला पेटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे लक्ष्मी मातेसमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ही जो ती जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत आपल्याला ती जळून द्यायची आहे ती आपल्याला फुकायची नाही आणि यामध्ये शुद्ध गाईचे तूपच टाका माता लक्ष्मीला तूप हे खूप प्रिय आहे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता पण शक्यतो तुपाचाच वापर करावा त्यानंतर दिवा पेटवल्यानंतर आपल्याला दिव्याची प्रार्थना करायची आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते असा मंत्र म्हणून आपल्याला हा जोपर्यंत दिवा तेवत आहे तोपर्यंत ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला आता ह्या दिव्याचं विसर्जन कशाप्रकारे करायचं आहे तर दिवा विजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जी खालची पंथी आहे तर त्यामधील जे मीठ आहे त्याला अजिबातसुद्धा हाताने स्पर्श करायचा नाही तर अलगद आपल्याला हे जे मीठ आहे ते एखाद्या वाटीमध्ये आपल्याला पक्कडने पकडून ओतायचं आहे आणि हे जे हे जे मिठाचं पाणी आहे तर ते आपल्या बेसिनमध्ये जी सिंक असते तर त्यामध्ये टाकून द्यायचं आहे या मिठाला आपल्याला स्पर्श करायचं नाही आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती सर्व या मिठाने शोषून घेतलेली असते त्यामुळे याला आपल्याला स्पर्श करायचा नाही आणि योग्य ठिकाणीच हे मीठ आपल्याला याची विल्हेवाट लावायची आहे हे मिठाचं पाणी आपल्याला कुंडीत वगैरे टाकायचं नाही कारण मिठाने नकारात्मक ऊर्जा शोषलेली असते त्यामुळे कुंडीत आपण हे ओतलं तर झाडे खराब होऊ शकतात त्यानंतर काय करायचं आहे ह्या पण त्या आपण परत दुसऱ्या दुसऱ्यांदा वापरू शकतो हा उपाय तुम्ही प्रत्येक शुक्रवारी देखील करू शकता लक्ष्मीला अशा प्रकारे हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते धनधान्य येत असते त्यानंतर आपण प्रत्येक शुक्रवारी ह्या तिन्ही पंत्या वापरायच्या आहेत फक्त आपल्याला मीठ काय करायचं आहे प्रत्येक वेळेस नवीन मीठ वापरायचं आहे आणि मीठ घेताना आपल्याला नवीन मीठ घ्यायचं आहे वापरलेलं मीठ या उपायासाठी अजिबातसुद्धा घ्यायचं नाही तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुम्हाला शंभर टक्के फरक मिळेल याचा रिझल्ट तुम्हाला खरंच भेटेल फक्त मनोभावे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहण्यासाठी तिची अखंड कृपा राहण्यासाठी लक्ष्मी आपल्या घरात टिकण्यासाठी आपल्याला हा मिठाचा दिव्याचा उपाय करायचा आहे हा व्हिडिओ कसा करावा याची कृती मी प्रत्यक्ष व्हिडिओ चॅनेलवर टाकलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ